कोणती आहेत बोलू तुमच्या इथं सिस्टर बाहेर पण आहेत का त्यांचे सुनीता पाटील पेशंट ही माझ्याकडे काल संध्याकाळी 4 वाजता अचानक तिला तिचे नातेवाईक घेऊन आले होते. तिचं पहिले सिझर झालेलं होतं आणि आता तिला 9 महिने संपायची वेळ आली होती आणि अचानक कालपासून सकाळपासून तिला पाणी चालत अंगावर आणि पहिलं सिझेरियन होतं त्यामुळे तिला पटकन बाळासाठी आणि आईसाठी काहीतरी निर्णय घेणं हे गरजेचं असल्यामुळे तिनं आत्तापर्यंत कुठेही सांगलीमध्ये कुठेही दाखवलं नव्हतं. कारण ती खारघरमधून 5 ते 6 दिवसापूर्वी सांगलीमध्ये आली होती आणि त्यानंतर तिला होम क्वारंटाईन केलं होतं महापालिकेनं. काल तिच्या नातेवाईकांच्या वेळी मला फोन आला. ही पेशंट मी आधी पाहिलेली नव्हती परंतु बाळ आणि आई या दोघांच्या सुरक्षितेसाठी मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे पटकन घेऊन या, आपण पुढे काय करायचं पाहूया. तिची सोनोग्राफी केली त्यामध्ये तिचं बाळाचं पाणी कमी झालेलं होतं त्यामुळे सिझेरियन किंवा नॉर्मल यामध्ये कोणता तरी निर्णय घेणं गरजेचं होतं. एक प्रयत्न करूया असा विचार करून मी तिला काही इंजेक्शन चालू केली सलाईनमधून आणि आज सकाळी पहाटे ती 6 वाजता तिचं नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. आज बाई आई आणि बाळ दोन्हीही सुरक्षित आहेत. होम क्वारंटाईनमध्ये होती ती त्यामुळे तिला खूप टेन्शन होतं, तिच्या नातेवाईकांना पण खूप टेन्शन होतं की डॉक्टर तिला घेतील का. परंतु आज एक डॉक्टर म्हणून माझं पहिलं कर्तव्य असं होतं की आई आणि बाळ या दोघांना आपण व्यवस्थित पार पाडणे. जरी ते मुंबईवरून आले होते अशा एरियामधून आले होते की जिथे आता आपल्याला करोनाचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे, परंतु आज ही पेशंट मला काही माझे स्टाफ पण बोलले की डॉक्टर सर की ह्या पेशंटला आपण मुंबईहून आलेले आहे ते आपण काय करूया. म्हणलं काही काळजी करू नका, आपण आपली काळजी घेऊ. मास्क वापरते पेशंट ती, आपण पण मास्क वापरतोयच, आपण आपली काळजी घेऊया. पण आपल्याला तिला आणि तिच्या बाळाला यातून सुरक्षित पार पाडायचं आहे आणि गणपतीवर श्रद्धा ठेवून आम्ही तिला आज सकाळी दोघांनाही सुरक्षितरित्या आज आम्ही यातून ते पार पाडलेलं आहे. आज आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत आणि नातेवाईकांचा सुद्धा आनंद आज खूप त्यांना आनंद झालेला आहे आणि आम्हाला पण खूप समाधान आहे की एक अशा पिरियडमध्ये आता करोनाचा सगळीकडे आता एवढा प्रादुर्भाव आणि एवढं हॉट वातावरण असताना आपण पण सुद्धा आपलं नॉलेज आपलं ज्ञान आपण आपल्या समाजासाठी वापरतोय याचा मला आनंद होतोय.